महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण आढळलेले मात्र त्यांच्या तीव्रता आढळून आलेली नाहीये, त्यामुळे या विषाणूची तीव्रता कमी झाली असेल तर समाधानाची बाब आहे। मात्र या विषाणूची उत्पत्ती स्थानिक नाहीये, परदेशी गेलेल्या पर्यटकांच्या माध्यमातून त्याचा फैलाव झालेला आहे। महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 11 झाली असून या सर्व रुग्णांमध्ये लक्षणं कमी प्रमाणात जाणवत आहेत, त्यामुळे काळजी करण्यापेक्षा काळजी घेणं महत्वाचं आहे। केंद्र शासनाच्या सूचनेनुसार चीन, इराण, इटली, दक्षिण कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या 7 देशांमधून प्रवास केलेल्यांना क्वारंटाईन करण्यात यावं। राज्यभरातील पर्यटन स्थळ तीर्थक इथं गर्दी नियंत्रण करतानाच जनजागृती व्यापक प्रमाणात करावी। यात्रा शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करावेत। जे परदेशातून प्रवास करून आले आहेत त्यांनी 14 दिवसांपर्यंत घरीच थांबावं। आंतरराष्ट्रीय विमानतळे असलेल्या शहरांमध्ये विलगीकरण आणि क्वारंटाईनची सुविधा तातडीनं निर्माण करावी। जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी पुरेशा प्रमाणात मास्क उपलब्ध व्हावेत याचा आढावा घ्यावा। प्रत्येक शहरातील टूर ऑपरेटर्सनी परदेश प्रवास केलेल्या आणि सध्या परदेशात असलेल्या प्रवाशांची यादी प्रशासनाला द्यावी अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिली आहे। म्हणून जबाबदारीने, अतिशय जबाबदारीने ज्या लॅब कदाचित राज्याची, केंद्र आपल्या राज्य सरकारची किंवा एखादी अशी खासगी जी जबाबदारीने काम करणारी लॅब असेल त्यांना आपण ही परवानगी मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकतो। मुंबईमध्ये 2 जण आले आणि अस्पतालमध्ये जास्त ऍडमिट आहेत लोक, नाही 2 जण हे पॉझिटिव्ह आहे। नाही, त्यांना सुद्धा सगळ्यांना आमची विनंती आहे की शक्यतो ह्या गर्दीची जी काही ठिकाण आणि जी आपले सणवार आहेत ते टाळावेत किंवा पुढे करावेत। तुमच्याकडे आलेलं नाहीये पण राज्य सरकारने काही एक ठोस अशी भूमिका घेतली आहे? नाही, राज्य सरकार जसं मी सांगितलं ना की तातडीने, जसं पुण्यामधून आम्हाला एक सूचना आली की शाळा कॉलेज बंद करावी तर 2 दिवस आपण लक्ष देऊया, कारण तशी 10वीची परीक्षा पण सुरू आहे। एक मिनिट आणि जर का आपल्याला असं वाटलं की नाही खरोखर हे करणं गरजेचं आहे तर करायचं जे गरजेचं आहे ते गरजेचं आहे, मग तिकडे आपण होणार नाही। नाट्यसंमेलन आहे आणि स्वतः शरद पवारचे अध्यक्ष आहेत, काही निर्णय झाले? पवार साहेब पण आज आलेले होते आणि ते सुद्धा आपल्या सगळ्यांची मतं सारखीच आहेत आणि कुठेही हे जे संकट आहे हे संकट हातपाय पसरण्याच्या पूर्वीच आपण आटोक्यात आणलं पाहिजे याच्यावरती सगळ्यांचं एकमत आहे, अगदी विरोधी पक्षाचं सुद्धा आहे। मुख्यमंत्री, दो प्रस्ताव आईपीएल को लेकर चर्चा में है, एक तो बिना दर्शकों के मैचेस किए जाए या फिर आईपीएल को पोस्टपोन किया जाए, ऐसा कोई प्रस्ताव है और इस पर क्या? आज तक जैसे मैंने कहा कि अब तक कोई ऐसा प्रस्ताव हमारे सामने आया नहीं है, जब भी वो आएगा तो हम सोचेंगे, जरूर सोचेंगे। सोचना तो एक बात है, अगर जो भी करना जरूरत की बात होगी तो हम जरूर वो करेंगे। पण मुख्यमंत्री सर, तुम्ही म्हणाल की गर्दीची ठिकाणं झाली टाळावं, लोकांनी काळजी घ्यावी, पण मुंबई सारखं एवढं मोठं शहर आहे, एवढे गर्दीची ठिकाण आहे, त्याला नेमकं अटकाव कसा करणार आहे, काय प्लान तयार केले? नेमकं अटकाव म्हणजे रोजीरोटीसाठी लोकांना प्रवास करावाच लागतो, त्याला नाहीलाच आहे। पण मुद्दामून जिकडे आपण एकत्रीकरण म्हणतो, जत्रा म्हणतो किंवा एखाद्या काही अशा टाळलेल्या बरं की जिकडे लोक एका वेळेला थांबून राहू शकतात। तुम्ही 10 पॉझिटिव्ह झाले, बायफर्केशन कोणत्या भागात किती वगैरे असेल? 40 जणांचा जो ग्रुप होता त्याच्यापैकी 40 जणांना संपर्क केलेला आहे, त्याच्यापैकी 3 कर्नाटक आणि 4 पॉझिटिव्ह नेगेटिव्ह आलेले आहेत। 4 आतापर्यंत ज्यांचा टेस्ट झालेला आहे, टेस्टला सुद्धा सॅम्पल दिल्यानंतर 7 आज लागतात, 4 निगेटिव्ह आलेले। हॉस्पिटलसाठी काही कंटिन्जन्सी प्लॅन किंवा स्टँड बाय प्लॅन विशेषतः मुंबई महापालिका सर? नाही, मुंबई महापालिका आणि सरकारने जे करायचं ते सगळ्यांनी एकत्रच करवलं। मुंबई आता कस्तुरबा महापालिकेचीच लॅब आहे सर। सॅनिटायझर और मास्क संदर्भात काय तुम्ही? मास्क लावून फिरण्याची आवश्यकता नाही। जसं हे मागे पण सांगितलं होतं की ज्यांना सर्दी खोकला झालेला असेल त्यांनी कृपा करून त्यावेळेला हात तोंडावरती नाकावरती रुमाल धरावा, हात सुद्धा वेळोवेळी हँड सॅनिटायझरने साफ करावे, जिथे शक्य असेल समजा घरी असतील कुठे असतील तर साबण आणि पाण्याने करणं, अदरवाईज ते सॅनिटायझरच्या बाटल्या पण मिळतात त्यांनी करावं, हात स्वच्छ ठेवणं, कमीत कमी वेळेला चेहऱ्याला हात लावणं आणि हस्तांदोलन आणि साधारणतः गर्दीत एक हातभर दूर। आता ब्लॅक मार्केटिंग वाटतात, आता त्या बाकीच्या ह्याच्यात मी टुरिस्ट कंपन्यांना काही गाईडलाईन आता सुरू आहे, एअरलाईन्सना सुद्धा संपर्क केला गेलेला आहे, त्यांना सांगितलेलं आहे की प्रवासी तर सोडा, तुमची एअरक्राफ्ट साफ करणारा जो ग्राउंड स्टाफ आहे त्यांना सुद्धा काळजी घ्यायला सांगा, त्यांना सुद्धा ज्या काही खबरदाऱ्या घ्यायच्या त्या घ्यायला लावा, ह्या सगळ्या गोष्टी सूचना दिलेल्या आहेत। इव्हन 5-स्टार हॉटेल्सना सुद्धा आम्ही ते सांगतो।